नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडीओ अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या वडून काही प्रश्न कव्हर केलेले आहेत हे प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती भरती आरोग्य या सर्वांसाठी खूपच महत्वाचे आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे क्षेत्र फळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे या ठिकाणी योग रमांक दुसरा चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे त्या ठिकाणी क्रमांक तीन नागपूर प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत या ठिकाणी ऑश क्रमांक दोन एकूण सत्तावीस महानगरपालिका या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक चौथा पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती संख्या आहे या ठिकाणी ऑश क्रमांक दोन एकूण जिल्ह्यांची सात या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक सव्वा महादेव डोंगर रांगांचा विस्तार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये विस्तार आढळतो ऑप्शन क्रमांक चार सातारा व सांगली जिल्हा या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सात वा गालना डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गालना डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑस क्रमांक चार धुळे जिल्ह्या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कोणती नदी ही नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त चोपन्न किलोमीटर वाहते खालीलपैकी कोणती एक नदी नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरून फक्त चोपन्न किलोमीटर वाहते राठीगाणी औषध क्रमांक तीन नर्मदा नदी या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक नववा कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो या ठिकाणी अशुक्रमांक दोन हरिपूर या ठिकाणी योग गॅसरोइल अशोक्रमांक दवा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते लक्ष्मी सागर या ठिकाणी प्रश्न क्रमांक तेरा रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन तामिनी घाट या ठिकाणी योगॅन्स रोईल प्रश्न क्रमांक चौदावा महालक्ष्मी एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान धावते महालक्ष्मी एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान धावते या ठिकाणी औषध क्रमांक तीन कोल्हापूर ते मुंबई या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक पंधरावा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा खालीलपैकी कोणता आहे कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा खालीलपैकी कोणता बोगदा आहे त्या ठिकाणी औषधक्रमांक तीन करबुडे बोगदा या ठिकाणी योग रोळा सोळावा महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नाशिक या ठिकाणी योग गॅन्स होईल प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामधला सर्वाधिक साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मुंबई उपनगर जिल्हा या यो ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक अठरावा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त जैवविविधता आढळते या ठिकाणी औषध क्रमांक एक पश्चिम घाट या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक वीस मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे मुंबई पणजी महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन क्रमांक सतरा या ठिकाणी योग्यास रोईल प्रश्न क्रमांक एकवीस मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात मान्सून पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात राशी औषध कचार चार आम्रसरी या ठिकाणी योग गॅन्स रेल प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा प्रामुख्याने उपयोग खालीलपैकी कशासाठी केला जातो महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा उपयोग प्रामुख्याने खालीलपैकी कशासाठी केला जातो या ठिकाणी औषध क्रमांक एक औष्णिक विद्युत ऊर्जा या ठिकाणी योग गॅन सिरोल प्रश्न क्रमांक तेवीस सोताडा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सोताडा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार बीड जिल्हा या ठिकाणी योग गॅस रोईल ऑप्शन क्रमांक चोवीस यवतमाळ जिल्ह्यामधील खालीलपैकी कोणती जमात ही केंद्र शासनाने अति जमात म्हणून जाहीर केलेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कोलाम आदिवासी जमात या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक पंचवीस कोकणी ही भाषा खालीलपैकी पैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते कोकणी ही भाषा खालीलपैकी पैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते त्या ठिकाणी अशोक क्रमांक तीन गोवा राज्य या ठिकाणी योग्यांचे प्रश्न क्रमांक सव्वीस तेलंगणा हे भारतामधले कितव्या क्रमांकाचे राज्य आहे तेलंगणा हे भारतामधले खालीलपैकी कितव्या क्रमांकाचे राज्य आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक चार एकोणतीसव्या राज्य या ठिकाणी योग्यांचे रेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य सोय प्रश्न क्रमांक एकोणतीस अंधारी हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अंधारी हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑक्स क्रमांक एक चंद्रपूर जिल्ह्या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एक औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एकूण आठ जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत या ठिकाणी ऑश क्रमांक एक, एकूण सहा कटक मंडळ या ठिकाणी योग तिसरा सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा पसरलेल्या आहेत सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा पसरलेल्या आहेत त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन महादेव डोंगर रांगा या ठिकाणी योग्यांस होईल चौथा ऑगस्ट सन चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता या ठिकाणी औषध क्रमांक तीन गडचिरोली जिल्हा ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक पाचवा मुदखेड डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत मुदखेड चे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत या ठिकाणी ऑश क्रमांकाच्या नांदेड जिल्ह्या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक सातवा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑशन क्रमांक दोन नागपूर जिल्ह्या ठिकाणी योग्यास रोईल प्रश्न क्रमांक आठवा मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी अवश्य क्रमांक दोन रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्यास रोईल प्रश्न क्रमांक नववा तुळजाभवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तुळजाभवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन एक उस्मानाबाद जिल्ह्या ठिकाणी योग्यासिरोल प्रश्न क्रमांक दहावा दिसपूर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे दिसपूर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे त्या ठिकाणी ऑक्स क्रमांक दोन आसाम राज्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक अकरा वा भारतामधले अठ्ठावीसवे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे भारतामधले अठ्ठावीसवे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन झारखंड राज्य या ठिकाणी योग्यास रईल प्रश्न क्रमांक बारा वा कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार गोवा राज्य या ठिकाणी योग्यान्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कश्मीर हिमालय या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी औषध क्रमांक एक कोलकाता या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक सोळावा सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अहमदाबाद या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सतरावा शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे या ठिकाणी औषध क्रमांक तीन सिक्कीम राज्य या ठिकाणी योग गॅन रोयल प्रश्न क्रमांक अठरावा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते त्या ठिकाणी सन या ठिकाणी जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन सुवर्ण रेखा नदी या ठिकाणी योग्यांस रेल प्रश्न क्रमांक वीस ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा प्रोग्राम आहे ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा प्रोग्राम आहे या ठिकाणी औषध तीन वाढीव दूध उत्पादन व संकलन या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक एकवीस ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे या ठिकाणी योग रमांक तेवीस सन एकोणीशे बेचाळीस च्या चलेजाव चळवळीमध्ये प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते शहर हे बनले होते या ठिकाणी मुंबई शहर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चोवीस जमखिंडी कर्नाटक खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे जमखिंडी कर्नाटक खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक पंचवीस स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ताराबाई शिंदे या ठिकाणी योग गॅन्स रॉयल प्रश्न क्रमांक सव्वीस भारताचे बी असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे भारताचे बीस असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक तीस इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे वर्तमानपत्र आहे इंडियन ओपिनियन हे, हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे वर्तमानपत्र आहे सर्वांनी कॉमेंट करून कुंें सांगायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील